आणि आता बातमी मुंबईत. भाजी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर 70 ते 90 रुपये किलोच्या घरात पोहोचलेत. एकीकडे आवक घटली आणि त्यामुळेच टोमॅटोच्या दरांवर मोठा परिणाम जाणवतोय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी ही दरवाढ झालीय. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये लागणारा टोमॅटो महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडत आहे. 80 रुपये था, आज 90 रुपये हो गया. सेठ बाजार बहुत ज्यादा हो गया. आ रहे हैं ना खेती से बराबर, कम माल आ रहा है. माल जब भरपूर आएगा तो बाजार कम रहेगा. सगळीचे दर वाढते कारण महागाई पण झाले, पाऊस पण भरपूर पडतोय. त्या पावसामुळे पण ते बहुतेक भाजी यायची लांबून यायची बंद झाली, त्यामुळे दर वाढ झाले. पण ते सामान्य माणसाला परवडत नाही आहे. एवढे 90 रुपये किलो कोण खाणार? काफी एक्सपेन्सिव्ह आहे, आम आदमी कैसे खरीदेगा, इतना महंगा है. हम लोगों के लिए तो बहुत मुश्किल है. 90 रुपीस के जी, जहाँ पे एवरी वीक लोगों को 2 किलो 2.5 किलो टमाटर लगता है, 90 रुपए में कैसे पड़ेगा, बहुत मुश्किल है. टोमॅटोचा राज्यभर तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळेच टोमॅटो 100 पार जातोय. आवक घटल्यानं एकीकडे दर वाढलेत, एका आठवड्यात दर दुपटीनं वाढलेत. किरकोळ दर 120 रुपये किलो झालेत. दरात महिनाभर तेजीच राहणार आहे. सध्या कर्नाटकी टोमॅटोवर मदार आहे. 11 जुलैला मुंबई APMC 208 टन आवक झाली आहे टोमॅटोची. घाऊक बाजारात 20 ते 42 किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जाते. 18 जुलैला मुंबई APMC 137 टन टोमॅटोची आवक झाली आहे. घाऊक बाजारात त्यानंतर 60 ते 70 रुपये किलो दरानं टोमॅटो विक्री केला जातोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.